आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी संभाजीनगरचा शेतीचा दौरा केला, नुकसानीची पाहणी केली। दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांनी राज्य सरकारला काही सूचना करण्याच्या ऐवजी केंद्राने मदत दिली पाहिजे असं म्हटलं। खरं जर पाहिलं तर शेतकरी म्हणतात आहे की आता पंचनामे नको, तातडीनं राज्य सरकारनी मदत केली पाहिजे। आणि जे उद्धवजी ठाकरेंनी म्हटलं होतं 25,000 रुपये प्रति हेक्टरी कोरडवाऊ, 50,000 रुपये प्रति हेक्टरी बागायती आणि 1,00,000 रुपये फळबागांकरता, केंद्राने तातडीनं दखल घेतलेलीच आहे। परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने ज्याप्रमाणे SDRFच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला तातडीनं मदत दिली आणि त्यानंतर केंद्राकडे मागणी केली, त्याप्रमाणेच राज्य सरकारने या क्षणाला शेतकऱ्यांना सावरणं आणि मदत करणं आवश्यक आहे। केंद्राकडे निश्चितच मागणी करा, कारण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सुद्धा स्वतःच्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत। परंतु आजच्या क्षणाला शेतकऱ्यांना 115 लाख हेक्टरवर झालेली नुकसानी आहे आणि त्यांना सावरणं अतिशय आवश्यक आहे। शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळाला कृपा करून हा सल्ला द्यावा की तातडीनं 25,000 रुपये प्रति हेक्टरी कोरडवाऊला, 50,000 रुपये प्रति हेक्टरी बागायतीला मदत त्यांच्या खात्यामध्ये करावी, पंचनाम्याच्या भानगडीत पडू नये।